वराडात मागील आठवड्यापासून वातावरणात गारवा निर्माण झाला असून रात्रीच्या वेळी थंडीचा जोर वाढत आहे। त्यामुळे थंडीच्या हुडहुडीपासून बचावासाठी ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या असून गावखेड्यात गप्पांचे फड रंगू लागले आहेत। आठवड्यापासून वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला, शिवाय रब्बी हंगामातील गहू व हरभरा पीक बहरलेले असून या पिकांना पाणी दिले जात असल्याने ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिक जाणवू लागला आहे। थंडीचा जोर वाढल्याने गावात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे दिसून येत आहे। दरवर्षी थंडीचा जोर वाढत असल्याने रात्री 8 वाजताच गावातील सर्वच रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतो। शिवाय पहाटेच्या वेळी चहा टपरीवर चौकात शेकोट्या पेटवल्या जात आहेत। ग्रामीण भागात रूम हीटरची व्यवस्था राहत नाही, त्यामुळे शेकोटीसाठी शेतकरी मजूर वर्ग तुराट्या पराटे शेतात जाऊन जमा करतात। रात्रीच्या वेळी गावातील चौकात तसेच घरासमोर शेकोटी करून गप्पा रंगत असल्याचे दिसून येत आहे। मागील 4 ते 5 दिवसांपासून अचानक थंडीचा कडाका वाढला आहे। काही दिवस थंडी अशीच राहिली तर यावर्षी रब्बी हंगाम चांगला राहील अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होताना दिसत आहे। MCA न्यूज करिता उमेश काळबांडे, कारंजा लाड।